आज शहरामध्ये गणेश जयंती ही साजरी केली जात आहे. अर्थात गणेशाचा जन्म हा साजरा करत होतो. आपण आता आहोत पुण्यातील प्रसिद्ध अशा दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये. आणि दगडूशेठचा जन्म काही थोड्या वेळापूर्वीच झालेला आहे. आणि आता बाप्पाची जी आरती आहे ते सर्व भक्तजण आता गात आहेत. आज गणेश जन्मानिमित्त दगडूशेठ मध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. गणेश या केलेला आहे. गणपती मंदिराची आरास देखील केलेली आहे. सर्वप्रथम मागी गणेश जन्मोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. प्रतिवर्षी माघ महिन्यामध्ये या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थीला माघ विनायक अवतार हा जो गणपती बाप्पाचा आहे तो गणेश जन्म म्हणून साजरा करण्याची पारंपरिक पद्धत आहे. आणि त्या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचं आयोजन हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आपण करत असतो. पहाटे बाप्पांना ब्रह्मणस्पती सुप्त अभिषेक 3 वाजता संपन्न झाला. 5:45 हा ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मा देशपांडे यांच्या हस्ते स्वराभिषेक बाप्पांना अर्पण करण्यात आला. त्यानंतर गणेशागाचं प्रयोजन या ठिकाणी संपन्न झालं. आता जवळजवळ 108 भगिनींच्या हस्ते गणपती बाप्पांच्या जन्माचा सोहळा हा पाळण्यामध्ये संपन्न होतोय. आणि अतिशय भक्तांमध्ये एक उत्साह आनंदाचं वातावरण आहे. 4:15 भक्तांच्या मोठ्या प्रमाणात बाप्पांच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या आहेत. संध्याकाळी बाप्पांच्या चरण पादुकांची नगर प्रदक्षिणा मिरवणूक ही संपन्न होणार आहे. आणि रात्री 8:30 महाआरती होणार आहे. बाप्पांचं मंदिर हे आकर्षक फुलांनी सजवण्यात आलेलं आहे. आणि बाल गणेशाच्या प्रतिमा ह्या त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. यामुळं अतिशय चैतन्याचं आनंदाचं उत्साहाचं वातावरण हे आपल्याला पाहायला मिळतंय. आपल्या माध्यमातून समस्त भक्तांना विनंती आहे बाप्पांचं दर्शन घ्या आणि पावन व्हा. धन्यवाद.